नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये। मित्रांनो, खूप जणांना माहिती हवी होती की आता जे सिलेक्शनची लिस्ट लागणार आहे इंटरव्ह्यूकरिता, त्याचं सिलेक्शन रेशो काय राहील। ठीक आहे, इंटरव्ह्यूकरिता सिलेक्शन रेशो काय राहील, तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्याचं सिलेक्शन रेशो कोणत्या, म्हणजे एका जागेसाठी किती जणांचे सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, एका जागेसाठी किती जणांचं सिलेक्शन होणार आहे इंटरव्ह्यूकरिता। चला आजचा व्हिडिओ सुरू करूया, आणि आपल्या जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा जेव्हा नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील। मित्रांनो, तर चला आज बघूया इथे। ठीक आहे, आपण हे नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे MSRTCचे। ठीक आहे, जाहिरात क्रमांक 1/2019 सरळ सेवा भरती वर्ग 1 व 2 चे। ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। ठीक आहे, पेज नंबर 8 या तुम्ही। ठीक आहे, 8 तुम्हाला इथे मिळेल माहिती त्याचीवाली। ठीक आहे, महत्त्वाच्या सूचनांमध्ये पॉईंट क्रमांक 9 मध्ये त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। ठीक आहे, पॉईंट संकेत क्रमांक 1 या पदासाठी ऑनलाईन परीक्षेचा गुणानुक्रम व सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन घोषित जागांचा 1:5 ठीक आहे 1:5 प्रमाणे मुलाखतीकरिता मूळ कागदपत्र पडताळणीच्या अधीन पात्र उमेदवारांना नावे MSRTC या वेबसाईटवर संकेतस्थळ जाहीर करण्यात येईल। ठीक आहे, संकेतांक ठीक आहे, म्हणजे जे 1 क्रमांकाची जागा आहे त्याच्याकरिता 1:5 रेशोने तुम्हाला इथे बोलवण्यात येईल। ठीक आहे मित्रांनो, संकेतांक क्रमांक 1 साठी 1:5 रेशोने बोलण्यात येईल। संकेतांक क्रमांक 1 म्हणजे कोणती जागा, तर ती बघून घेऊया आपण। हे बघा, इथे दिले त्यांनी यंत्र अभियंता। ठीक आहे, यंत्र अभियंता चालक संकेतांक क्रमांक 1 यंत्र अभियंता चालकसाठी टोटल 11 जागा होते। ठीक आहे, म्हणजे याच्यासाठी 1:5 म्हणजे टोटल 55 कॅन्डिडेट्सचे याच्या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होणार। ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्याला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।